शुभ प्रभात मुलांनो, इयत्ता 6वीमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। आज आपण आपल्या अभ्यासक्रमातील पहिली कविता अभ्यासणार आहोत। कवितेचे नाव आहे भारत माता। कवितेच्या कवयित्री आहेत शांता शेळके। कवयित्री शांता शेळके यांनी आपल्याला या कवितेमध्ये भारत मातेविषयी जास्तीत जास्त माहिती दिली आहे। कवयित्री आपल्याला काय सांगत आहेत, तर भारत मातेला काय काय प्रिय आहे त्यांनी आपल्याला भारत माता या कवितेमध्ये सांगितले आहे। तर आता आपण पहिला परिच्छेद पाहणार आहोत। प्रियतम अमुची भारत माता, आम्ही सारी तिची मुले, रंग वेगळे गंध वेगळे, तरी येथली सर्व फुले। कवयित्री आपल्याला काय सांगत आहे, तर भारत मातेला ही सर्व मुले प्रिय आहेत। जी लहान बालकी आहेत ती भारत मातेला प्रिय आहेत। तसेच भारत माता आपल्याला काय सांगत आहे, इकडचे रंग गंध वेगळे असले, गंध म्हणजे काय तर सुवास, आणि रंग म्हणजे काय सांगितलं आहे तर जात, म्हणजे रंग वेगळे असले गंध वेगळे असले तरी आम्ही सर्व एकच आहोत। पुढील परिच्छेदामध्ये भारतमाता आपल्याला काय सांगत आहे आपण पाहूया। प्रिय आम्हाला येथील माती, प्रिय हे पाणी झुळझुळते, प्रियकर ही डुलणारी शेते, प्रिय हे वारे सळसळते। भारतमाता काय सांगत आहे, प्रिय आम्हाला येथील माती, म्हणजे आमची माती जी आहे ती सुद्धा आम्हाला प्रिय आहे। तसंच तुम्हाला या चित्रामध्ये दिसत असेल जे पाणी, पाण्याचा प्रवाह जो वाहत आहे तो सुद्धा आम्हाला काय आहे, प्रिय आहे। तसेच प्रियकर ही डुलणारी शेते, म्हणजे जी आमची शेते वाऱ्यावर जी हलत आहेत ती सुद्धा आम्हाला प्रिय आहेत। डुलणारी म्हणजे काय तर हलणारी शेते। प्रियकर हे वारे सळसळते, म्हणजे जो वाऱ्यांचा सळसळते म्हणजे काय तर वारा सुटल्यावर जो पानांचा आवाज येतो त्याला काय म्हणतात, सळसळणे, म्हणजे आम्हाला वारासुद्धा प्रिय आहे। पुढील परिच्छेदात भारत माता आपल्याला काय सांगत आहे आपण पाहूया। प्रियतम अमुचा धवल हिमालय, बघे भिडाया जो गगना, प्रियतम अमुचे सह्य विद्य हे, प्रियतम या गंगा जमुना। प्रियतम अमुचा धवल हिमालय, म्हणजे धवल म्हणजे काय तर पांढरा शुभ्र हिमालय पर्वत जो आहे तो सुद्धा आम्हाला प्रिय आहे। तसेच बघे भिडाया जो गगना, म्हणजे तो हिमालय बघितलं की असं वाटते की जणू काही आकाशाला त्याचा स्पर्श होत आहे, तो भेटायला जात आहे। प्रियतम अमुचे सह्य विध्य, सह्य विध्य म्हणजे काय सह्याद्री पर्वत, आणि विंध्य म्हणजे काय विद्य पर्वत, म्हणजे आम्हाला सह्याद्री आणि विद्य हे दोन्ही पर्वत प्रिय आहेत। प्रियतम या गंगा जमुना, म्हणजे आमच्या ज्या नद्या आहेत गंगा जमुना या दोन्ही नद्यासुद्धा आम्हाला प्रिय आहेत। मानव सारे समान असती, शिकवण ही जगतास दिली, या मातेची मुले सद्गुणी सर्व जगाला प्रिय झाली। म्हणजे आम्ही सर्व मानव समान आहेत, हिंदू मुस्लिम बुद्ध तसेच ख्रिश्चन, सर्व माणसे आम्ही कशी आहेत, समान आहेत, असं कोणी सांगितलं आहे, भारत मातेने सर्व जगाला शिकवण दिली आहे, म्हणजे आम्ही कोणामध्येच भेदभाव करत नाही। या मातेची मुले सद्गुणी, सद्गुणी म्हणजे काय तर या मातेची मुले खूप चांगली आहेत आणि ती सर्व जगाला खूप आवडतात। प्रियतम अमुची भारत माता, वंदन आम्ही तिला करू, या मातेची मुले लाडकी सदा तिचा ध्वज उंच धरू। म्हणजे भारत माता काय सांगत आहे, वंदन म्हणजे काय आम्ही तिला नेहमी नमस्कार करणार, आम्ही तिला नेहमी आदर दाखवणार। तसेच या मातेची मुले लाडकी सदा तिचा ध्वज उंच धरू, म्हणजे काय तर भारत मातेला सर्व मुले लाडकी आहेत, ती काय सांगत आहे सदा तिचा ध्वज उंच धरू, म्हणजे आम्ही तिचा जो झेंडा आहे, आपला जो भारताचा झेंडा आहे तो नेहमी उंच धरणार, तो आम्ही कधीच खाली पाडणार नाही।
कवयित्री कोण आहे? शांता शेळके. मुलांनो, मी अपेक्षा करते की तुम्हाला ही कविता समजलीच असेल. आता पुढे तुम्हाला या कवितेचे जे शब्दार्थ आहेत, हे शब्दार्थ तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहेत. त्यानंतर ही कविता तुमच्या वहीत लिहायची आहे आणि हा जो गृहपाठ आहे तो तुमच्या वहीमध्ये सोडवायचा आहे. धन्यवाद.